NRC आणि CAA कायदा रद्द करावा अशी मागणी समविचारी सभेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. जाहीर सभेत नेतेगणांनी मोदी सरकारवर घणाघाती टीकास्त्र सोडलं. CAA आणि NRC कायदा रद्द करावा या मागणीसाठी समविचारी सभेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. या कायद्यातील जाचकाटी आणि तरतुदींमुळे संविधानाला धोका पोहोचला असून या कायद्यास प्रखर विरोध कायम राहील असं मनोगत भाषणातून व्यक्त करण्यात आलं. समविचारी सभेचे राम गायकवाड यांनी CAA NRC आणि NPR कायद्यामुळे नाहक मनस्ताप होणार असल्याचं स्पष्ट केलं. तर मागत आज 14 पैकी एक डॉक्युमेंट किंवा कागद, त्यामध्ये मित्रांनो 1951 चे कागद मागतायत. आज आम्ही मराठा समाजाच्या वतीने काम करतो, आज हे वेगवेगळ्या संघटनेत काम करतात, त्यांच्या समाजामध्ये, माझ्या समाजामध्ये आणि यांच्या समाजामध्ये कितीतरी असे बांधव आहेत की त्यांच्याजवळ सरकारी कागदपत्र नाही आहेत म्हणून ते सरकारच्या योजनेला पात्र राहिले नाही आहेत. अनेक सरकारच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही आहेत. का पोहोचले नाही तर त्यांच्याकडे त्या योजनेला लागणारे डॉक्युमेंट नाही आहेत म्हणून. म्हणजे अशा प्रकारचं गोंधळाचं परिस्थिती सध्या आहे. आज तर तुम्ही डायरेक्ट नागरिकत्वाचाच दाखला मागत आहात आणि नागरिकत्वाचा दाखला नाही दिला तर तुम्ही त्यांचे नागरिकत्व गोठवणार आहात. नागरिकत्व गोठवल्यानंतर त्यांचे जे काही जमीन जुमला आहे ही सरकार जमा करून घेणार आहात. जर नोकरीवर कोण आमचा बांधव असेल तर नागरिकत्वाचं सर्टिफिकेट जर नसेल तर तो नोकरीला मुकावं लागणार आहे. आमची जी मुलं आत्ता कुठंतरी बाबा ती हायर एज्युकेशन घेत आहेत त्या हायर एज्युकेशनपासून मुकणार आहेत. आज आम्ही आज दिवस रात्र एक करून जो आमच्या छोट्या मोठ्या एखाद्या 1-2 लाखाच्या प्रॉपर्ट्या जमा केलेल्या आहेत त्या देखील तुम्ही एक प्रकारचं NRC नस आमच्याकडे नागरिकत्व नसल्याकारणानं तुम्ही आज सरकार जमा करून घेणार. अशा जाचकाठीमध्ये आमचा समाज अडकलेला आहे म्हणून आम्हाला या गोष्टीला विरोध आहे. या आंदोलनात ॲडव्होकेट गोविंद पाटील, यशवंत फडतरे, ॲडव्होकेट मनीष गडदे, सुरेश ननवरे, सोमनाथ राऊत, सादिक शेख, केशव इंगळे, सोमनाथ निंबाळकर, आतिश बनसोडे, अय्युब नल्लामंदू, मजहर अल्लोळी, सलीम शेख आदींचा सहभाग होता.